नमस्कार, मी नेहा संगई, न्यूज इन मध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व गेली 15 वर्षे खासदार राहिलेल्या आढळराव पाटील यांनी स्वतःच्या लांडेवाडी गावात 3 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं. वास्तू सुंदर, पण त्यामध्ये आरोग्य सुविधा मिळत नसून वेळेला डॉक्टरही नसतो अशी खात्रीशीर माहिती गावकऱ्यांनीच दिली आहे. मात्र खासदारांचं स्वतःचं गाव असल्यानं ऑन रेकॉर्ड बोलायला गावकऱ्यांकडून नकार मिळालाय. लांडेवाडी हे खासदार आढळरावांचं गाव, त्यामुळं खासदारांच्या विरोधात जाणाऱ्या एखाद्या गोष्टीविषयी गावकरी कॅमेरा चालू असताना बोलायला तयार होईना. मात्र कॅमेरा बंद केल्यानंतर आरोग्य सेवेचे कसे 3-13 वाजलेत याचा पाढाच गावकऱ्यांनी वाचून दाखविला. लांडेवाडीतलं प्राथमिक आरोग्य केंद्र 3 कोटी रुपये खर्चून बांधल्याची जाहिरात सध्या आढळराव करतायत. तसं या आरोग्य केंद्राची इमारत टोलेजंग आहे, पण गावकऱ्यांना वेळेवर उपचार मिळत नसल्यानं या टोलेजंग इमारतीचं करायचं काय असा प्रश्न पडतो. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी तासभरच आरोग्य केंद्र उघडं असतं. डॉक्टर असला तर असतो, नाहीतर नसतोही. शिवाय जेव्हा केव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा त्याला कुलूप लावलेलंच दिसेल. मग इतक्या भव्य वास्तूत उभारलेलं हे आरोग्य केंद्र काय कामाचं असा प्रश्न विचारला जातोय.